नमस्कार, मी अतुल ठाणलेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बेथनी जे हॉस्पिटल आहे ठाण्यात, त्याच्या जवळ आत्ता आपण आहोत. आणि मेन रोडवर जर तुम्ही पाहिलं, अरे हा मेन रोड आहे आणि हे भलं मोठं झाड जे आहे ते इथे मुळासकट मला वाटतं पडलेलं आहे. आपण बघूया, हे बघा हे झाड काय कारण असावं. कारण आता जर तुम्ही पाहिलं तर दररोज अशा घटना ज्या आहेत त्या ठाणे शहरामध्ये घडत आहेत. ही झाडं कोसळण्याची नक्की काय कारण आहे, त्यांची निगा का राखली जात नाही आहे, हा पण एक मोठा प्रश्न आहे. आता हे किती मोठं झाड आहे तुम्ही इथे पाहू शकता. तसं पाहायला गेलं तर खूप मोठा अपघात इथे टळलेला आहे. म्हणजे काय नक्की झालं होतं इथे, मला वाटतं आरडीएमसी ची टीम आहे. कोण आहे इथे, इथे कोण आहे का, काय झालं होतं नक्की, कोण आहे का इकडे. झाड बाजूला सारण्याची प्रोसेस तर सुरू झालेली आहे, परंतु अजून पाहिजे ते प्रशासन इथे दिसत नाहीये आलेलं. जे ऑबेरॉय रियालिटीचं हे जे काम सुरू आहे, अगदी तिथे तुम्ही पाहू शकता की हे झाड जे आहे मेन रोडवर आत्ता हे भलं मोठं झाड जे आहे ते आता इथे कोसळलेलं आहे. नक्की काय झालं होतं जरा विचारावं लागेल, कारण जर आत्ता आपण इथे पाहिलं तर एक मोठा अपघात जो आहे तो होऊ शकत होता. मेन रोड आहे हा. ही कोणाची गाडी, ठाणे शहरामध्ये अशा झाड कोसळण्याच्या अनेक घटना दररोज घडत आहेत. पर हे झाड धोकादायक स्थितीत होतं नव्हतं सर्व बघण्याचं नक्की कोणाचं काम आहे. आपल्याला जर आठवत असेल तर म्हणजे काही मला वाटतं काही महिन्यांपूर्वी, कारण एखाद वर्षापूर्वी गडकरी रंगायतन जवळच असं एक झाड कोसळलं होतं. त्याच्यामध्ये झाड डायरेक्ट रिक्षावर पडलं होतं, त्याच्या त्या रिक्षामध्ये असणाऱ्या दोन जणांचा ऑन द स्पॉट मृत्यू झाला होता. काय इथे नक्की काय घडलंय. एवढं मोठं झाड कोणी, तुम्ही बघित काय झालं होतं, तुम्ही कोणाची गाडी. मला वाटतं अजून संबंधित प्रशासन इथे पोहोचलेलं नाहीये. नाही नाही काय, आता मी पण आत्ताच बोलतो. हा दोन बाईक मध्ये खरं म्हणजे ठाण्यातील वृक्ष प्राधिकरण जी डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये ॲक्च्युली बघायला पाहिजे, सगळ्या झाडांचे ऑडिट झालं पाहिजे, कुठली धोकादायक झाडं आहेत कुठली धोकादायक झाडं नाही आहेत, त्यांची वेळीच
ट्रिमिंग होतीये का, कटिंग होतीये का, या गोष्टींकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. ओहो, मला वाटतं या गाडीवर हे झाड पडलं होतं. पडलंय ना गाडीवर? हा, कोणाच्या बाईक आहे? जे प्रत्यक्ष दर्शीत आपण त्यांना विचारूया की नक्की इथे काय झालं. सर इथे ना प्लीज, सर काय झालं होतं नक्की, काय संपूर्ण प्रकारे? आणि मेथणीला होतो, मेथणी नंतर मी इथून म्हणजे त्या साईडनी जात होतो, अचानक मध्ये ते झाड म्हणजे पडलं खाली. मग मी मागे बघितलं, मला दिसलं नाही कोण आतमध्ये काय आहे, पण तरी पण ते लोक बोलायला लागले की आहे कोणतरी आहे पडलेलं आहे, बाईकवाले दोन जण आहेत. मग तेच बघायला आलेलं, मग एक बाईकवाला तो बेहोश झालेला. मग त्यांना ते बिल्डर ते आहेत ना, ते काम करणारे, ते उचलून गेले त्यांना बेथणीला. ते फर्स्ट ट्रीटमेंट असतात ना, ते द्यायला गेले. आणि दुसरे ते उठते, त्यांचा त्याच्या नाकामधून ब्लड येत होतं. मग त्यांना ते चावी वगैरे काढून दिला, त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन ट्रीटमेंट घ्या. पहिला झालं, आता 15-20 मिनिटं झाले. आता मला वाटतं ही दोन झाडं पडली आहेत ना? नाही ना, एकच. ते बघा, ते आणि हे दुसरं वाटतं. हे दुसरं म्हणजे ते त्याच्या वजनाने पडलं. वजनाने पडलं ते. ओके, हे झाड जे आहे ते मुळासकट पडलेलं आहे. किती मोठं झाड आहे तुम्हाला माहिती आहे. वृक्ष प्राधिकरण, वृक्ष प्राधिकरणाने, ठाणे महापालिकेचं जे वृक्ष प्राधिकरण हा जो विभाग आहे, त्याने खरं म्हणजे या सर्व गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे.